दुसरीकडे धुळे जिल्ह्यात कांदा, गहू, हरभरा आदी पिकांवर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे उत्पादन खर्चात घट होईल अशी चिंता सध्या शेतकऱ्यांमध्ये आहे. अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत यामुळे वाढ होणार आहे. शेतकऱ्यांनी टोमॅटो, कारली, कांदा, सोयाबीन, काकडी, दोडका आणि आलं अशा प्रकारची प्रमुख पिकं घेतलीत. गेल्या 2 दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसात अनेक सखल भागातील पिकांचं नुकसानही झालं आहे. त्यातच गेल्या 6 ते 7 दिवसांपासून सकाळी 8 ते 9 पडत असलेल्या धुक्यामुळं पिकांवर रोगराईचं प्रमाण वाढलंय. धुकं असताना आणि धुकं निवळताना दवबिंदूच्या स्वरूपात जमा होणारं पाणी पिकांच्या नासाडीला आता कारणीभूत ठरतंय.